मागचा व्हिडिओ आपण कपाशी बद्दल टाकला होता, 18 जून ला आपण लागवड केली होती. तर आपण इथं बघू शकताय की 5 फुटाची आपण इथं सरी केलेली आहे. बघू शकताय दोन्ही सऱ्याचं मध जे अंतर आहे ते 5 फूट आहे. आता आपण 5 बाय 2 वरेची लागवड करणार आहोत. 5 फुटाची सरी करतोय आणि 5 बाय 2 आपण कपाशीचं अंतर लावतोय. बघू शकताय परफेक्टली आपलं हे 2 फूट अंतर आहे दोन्ही झाडामधलं. त्यामध्ये आपण सुरुवातीच्या काळामध्ये 2 वेळेस रोटावेटर मारला होता. बघू शकता या 5 फूट सरीमध्ये हा जो ट्रॅक्टर आहे तर पूर्णपणे व्यवस्थित बसतोय. बघू शकताय तर 5 फूटमध्ये हा 24 HP खूप मोठा ट्रॅक्टर आहे. तर हा ट्रॅक्टर परफेक्टली याच्यामध्ये 5 फूट सरीमध्ये बसतोय. याला आपण रोटावेटर मारू शकता, कल्टिवेटर मारू शकता. आणि आता बघू शकताय सध्या इथं जी उघड क्षेत्र आहे तर इथं आपण 4 फुटाची सरी पाडली होती. तर 4 फुटामध्ये आपला जो ट्रॅक्टर आहे तो ट्रॅक्टर याच्यामध्ये बसत नाही. जर ही सुद्धा सरी आपण जर 5 फुटाची ठेवली असती तर आपल्या याच्यामध्ये आतापर्यंत 2 मेहनती झाल्या असत्या. कुठल्याही प्रकारचं लेबर आपल्याला लागलं नसतं खुरपणीसाठी. तर तिथं 5 फुटी सरीमध्ये सर्व प्रकारचे जी यंत्र आहे ते सर्व प्रकारच्या यंत्राने आपण अंतर मशागत करू शकतो. रोटावेटर असतो. नमस्कार शेतकरी मित्रांनो, यश गोट फार्म अँड सीड्स या यूट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मागचा व्हिडिओ आपण कपाशी बद्दल टाकला होता. 18 जून ला आपण लागवड केली होती कबड्डी कपाशीची. आणि आज हा आपला दुसरा व्हिडिओ आहे. त्या व्हिडिओमध्ये सुद्धा शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण 5 फुटाची सरी करतोय आणि 5 बाय 2 आपण कपाशीचं अंतर लावतोय. बघू शकताय परफेक्टली आपलं हे 2 फूट अंतर आहे दोन्ही झाडामधलं. इथं सुद्धा तुम्ही बघू शकताय प्रत्येकी झाडामधलं आपण कुठलंही जरी बघण्याचा प्रयत्न जर केला तर बघू शकताय 2-2 फूट आपलं असं अंतर आहे. प्रत्येक झाडामधलं 2-2 फूट अंतर आहे. आणि कपाशीचं जी मधलं अंतर आहे ते मुद्दामून आपण 5 फूट ठेवलेलं आहे. तर 5 फूट अंतर ठेवल्याने याला स्पेस भेटतो. आणि आता तुम्ही बघू शकताय नंतरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला कळेल की याच्यामधला जो स्पेस आहे तो पूर्णपणे आपल्याला सध्या उघडा दिसू राहिलेला आहे, पूर्ण जागा दिसू राहिलेली आहे. याच्यामध्ये काय चेंजेस होतंय, काय बदल होतंय आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. तोपर्यंत 5 फुटाची सरी का असावी याचं मी तुम्हाला उदाहरण सांगतो. मित्रांनो, सध्याच्या घडीला मजूर मिळत नाही खुरपणीसाठी, बैल मेहनत असो कुठल्याही मेहनतासाठी मजूर टायमिंगला मिळत नाही. त्यासाठी आपण 5 फुटी सरी निवडतो आणि अंतर पण जास्त असलं पाहिजे. त्याचे फायदे काय आहेत ते आपण नंतर शेवट बघणार आहोत. तर 5 फूट आपण अंतर निवडलेलं आहे, याच्यामध्ये अंतर मशागत करता येते. आणि बघू शकताय आपलं क्षेत्र जे आहे ते पूर्णपणे तुम्हाला इथं क्लीन दिसत असेल. तर याच्यामध्ये आपण सुरुवातीच्या काळामध्ये 2 वेळेस रोटावेटर मारला होता. बघू शकता या 5 फूट सरीमध्ये हा जो ट्रॅक्टर आहे तर पूर्णपणे व्यवस्थित बसतोय. बघू शकताय तर 5 फूटमध्ये हा 24 HP खूप मोठा ट्रॅक्टर आहे. तर हा ट्रॅक्टर परफेक्टली याच्यामध्ये 5 फूट सरीमध्ये बसतोय. याला आपण रोटावेटर मारू शकता, कल्टिवेटर मारू शकता. आणि आता बघू शकताय सध्या इथं जी उघड क्षेत्र आहे हे कशा पद्धतीत तुम्हाला दिसतंय तुम्ही बघू शकताय. तर आता इथं याच्यामध्ये आपण हाकणी केलेली नाही आणि इकडं आपण जी हाकणी केलेली आहे तर हाकणी केलेल्या क्षेत्रामध्ये जर आपण बघण्याचा जर विचार केला मित्रांनो तर बघू शकताय अशा पद्धतीत आपलं जी क्षेत्र आहे हे पूर्णपणे एकदम क्लीन झालेलं आहे. ह्या साईडला पण आपण बघण्याचा प्रयत्न करू. इकडून सुद्धा बघू शकताय पूर्ण याच्यामध्ये आपण ट्रॅक्टरचं जे 3 फणी म्हणतो, लोचकं म्हणतो, ते आपण हाकलेलं आहे. आणि कुठल्याही प्रकारची बैल मेहनत आपण आत्तापर्यंत केलेली नाही, पूर्णपणे आपण ट्रॅक्टरनेच इथं केलेलं आहे. सुरुवातीपासून छोटी असल्यापासून आपण याच्यामध्ये ट्रॅक्टर हाकलेलं आहे, त्यामुळे आपल्याला इथं मजुराची खूप कमतरता म्हणजे मजुराची इथं गरजच पडलेली नाही. फक्त आपल्या जी बिधी होता ह्या सांधी होत्या मधल्या इथं थोडंफार आपण एक 2-4 लेबर लावून आपण ते काढून घेतलेलं आहे. झिरो मेंटेनन्समध्ये शेतकरी मित्रांनो आपली शेती होती. बघू शकता तर अशा पद्धतीचं याला आपण 3 फणी म्हणतो, लोचकं म्हणतो. तर अशा पद्धतीत आपण याच्यामध्ये सध्या लोचकं हाकत आहोत 5 फूट सरीमध्ये. आणि मित्रांनो आपण इथं त्याचबरोबर इथं जे आहे इथं साईडला
आपण 4 फुटाची सरी पाडली होती, तुम्ही बघू शकताय. तर सरी पाडली होती तर 4 फुटामध्ये आपला जो ट्रॅक्टर आहे तो ट्रॅक्टर याच्यामध्ये बसत नाहीये. त्या अनुषंगाने हे अजूनपर्यंत तसंच राहिलेलं आहे आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकताय भरमसाट असं हे गवत झालेलं आहे. जर ही सुद्धा सरी आपण जर 5 फुटाची ठेवली असती तर आपल्या याच्यामध्ये आतापर्यंत 2 मेहनती झाल्या असत्या. कुठल्याही प्रकारचं लेबर आपल्याला लागलं नसतं खुरपणीसाठी. तर आता आपल्याला याच्यामध्ये बैल मेहनत करावं लागणार आहे. बैल मेहनत बैलावाल्याला सुद्धा आपण हाकायला येतो खरे म्हणून पार कंट्रोलून जातो तरी ते सुद्धा हाकायला येत नाही, कारण की त्यांच्या मागे त्यांचे भरपूर काम असतात. तर असा फायदा होतो 5 फुटी सरीचा आपल्याला. आपल्याला लेबर लागत नाही, मजूर लागत नाही, पहिलावल्याची आपल्याला गरज नाही. आपण अशा पद्धतीत 5 फुटी सरीमध्ये सर्व प्रकारचे जी यंत्र आहे ते सर्व प्रकारच्या यंत्राने आपण अंतर मशागत करू शकतो. रोटावेटर असन, कल्टिवेटर असन, माती लावणं असन, याच्यामध्ये पास हाकणं असन, तर अशा पद्धतीत. आणि 18 जूनची ही आपली लागवड आहे. बघू शकताय कपाशीची हाईट सुद्धा गुडघ्या एवढी झालेली आहे. आपण हिला सध्या आता दुसरा ढोस टाकलेला आहे. तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला खाली खत सुद्धा दिसत असन. तर अशा पद्धतीत आपला हा कपाशीबद्दलचा दुसरा व्हिडिओ आहे. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर कमेंट करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून काय होईल तुम्हाला अशा शेती संदर्भात विविध नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील. आणि ह्या 5 फुटीचा फायदा काय आहे येणाऱ्या काळामध्ये मी तुम्हाला निश्चितच दाखवून देणार आहे. हे कपाशी अजून छोटी आहे, अजून जास्त दिवस झालेले नाही. जसे जसे झाडं मोठले होते, झाडांची संख्या मोठली होईल, याच्यामधला जो 2 फुट अंतर ठेवलेला आहे आपण, हा 2 फुट अंतर सुद्धा पूर्ण पॅक होणार आहे. आणि हा 5 फुट अंतर सुद्धा पूर्ण पॅक होणार आहे. एवढं करून देखील आपल्याला नंतर असं वाटेल की अजून सुद्धा गॅप याच्यामध्ये पाहिजे नव्हता. झाडांची संख्या लांब लांब पाहिजे होते. तर याचा हा फायदा आहे, गळ फाट्या लांबतात, त्याला मोकळं वातावरण भेटतं आणि कपाशी जोमाने चालते. आणि सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे आपल्याला सर्व प्रकारचे जे काम आहे ते आपण ट्रॅक्टरच्या सहाय्याने करू शकतो. आपल्याला कुणालाही मजुरांना बोलण्याची गरज नाही, काही नाही. आपण आपले आपले संघनी मेहनत करू शकतो. तर थांबूया शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान.